नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मस्त आहात ना एन्जॉय करताय करायलाच पाहिजे कारण अरे एन्जॉय नाही केला तर मोटिवेटेड कसे राहाल सो so, मोटिवेटेड राहण्यासाठी एन्जॉय करणं तितकंच महत्वाचं आहे अभ्यास करताय करताय ना वन शॉट लेक्चर यस आणि लास्ट व स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की क्वेश्चन्स विचारा आणि मी खूप खुश आहे की काही विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओ लेक्चर्सवरती खूप सारे क्वेश्चन्स विचारले आणि त्या क्वेश्चन्सबद्दल मला माहीत झालं की अरे हे आपण असं करायला पाहिजे तो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही डाऊट असतील काही क्वेश्चन्स असतील मनातली काही क्वेरी असेल तर डेफिनेटली या कमेंट करा तुमच्या क्वेरीला आन्सर दिलं जाईल चला तर मग आज मी एस के सर आपण स्टार्ट करतो एका नव्या कोऱ्या विषयावरती डिस्कशन आणि ते म्हणजे अरे अभ्यास करत असताना मोटिवेटेड कसं असलं पाहिजे नाही तर असं नको व्हायला सर अभ्यास करताना मला खूप कंटाळा येतो अरे कंटाळा हा शब्द ज्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यामधून बाजूला काढून टाकता धर र धर र धर धरधर अशा पद्धतीनं तुम्ही सक्सेसवरती जाऊ शकता इतक्या फास्ट पद्धतीनं सो so, कंटाळा डीमोटिवेशन नॉन मोटिवेशन या सर्व गोष्टीला आपण बाजूला ठेवून एक कशा पद्धतीनं अभ्यास करत असताना किंवा स्टडी करत असताना कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कशा पद्धती पद्धतीनं मोटिवेटेड राहिलं पाहिजे मोटिवेटेड एनर्जेटिक मोटिवेटेड Self learner, motivated, self motivated, motivated, brilliant student, motivated, crackers, motivated, sham, motivated. अरे जर तुम्ही मोटिवेट राहाल तर या सर्व शब्दांचा टॅग आपल्याला ला लागू शकतो सो बी मोटिवेटेड आणि मोटिवेट, मोटिवेट राहण्यासाठी अभ्यास करत असताना आपण काय केलं पाहिजे याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत चला तर मग या नव्या गोऱ्या विषयावरती आपण आज डिस्कस करूयात टिप्स टू स्टे मोटिवेटेड फॉर स्टडी काय काय आपण केलं पाहिजे मोटिवेट राहण्यासाठी चला तर मग चला तर मग अभ्यास करत आहे अभ्यास करायलाच पाहिजे कारण जर अभ्यास बंद कराल करिअर बंद होईल सो so, अभ्यास तितकाच महत्वाचा so, आहे सो अभ्यास करत असताना तुम्ही का आपण मोटिवेटेड असलं पाहिजे जर तुम्ही मोटिवेटेड असाल तर तुमचं ब्रेन फ्रेश असेल आणि तुमचं ब्रेन फ्रेश असेल तर त्याच एनर्जीनं त्याच स्पीडनं किंवा त्याच पेसनं किंवा त्याच व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास तुम्ही करू शकणार आहात सो so, बी मोटिवेटेड ऑलवेज सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काय अभ्यास करत असताना बघा आपल्या लाईफ लाईफ मध्ये खूप साऱ्या गोष्टींनी ऑलरेडी एंटर केलेला आहे डिजिटल इंडियामध्ये सध्या आपण वावरत आहोत आणि डिजिटल इंडियामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे की नाही आणि मोबाईल दर दोन सेकंदाला दर दोन मिनिटाला टिडिंग 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 डिस्टर्ब करत असतो ज्यावेळी डिस्टर्ब करत असतो ना मोबाईल अभ्यासामध्ये तितक्याच व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला डिस्टर्ब क्रिएट होत असतो डायव्हर्जन असतं सो आपलं माइंड कॉन्सन्ट्रेटेड ठेवण्यासाठी हे बघा मोबाईल वापरू नका हा हे मी मुळीच म्हणणार नाहीये जरूर मोबाईल वापरा परंतु जो वेळ आपण इफिशियंटली स्टडीमध्ये गुंतवला पाहिजे तो वेळ डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट किंवा ट्राय करा की नाईन्टी नाईन पर्सेंट अभ्यासामध्येच असेल अशा पद्धतीचे जे गॅजेट्स आपल्या हातामध्ये आहेत या गॅजेट्सने आपल्याला डिस्टर्ब नाही केलेलं पाहिजे नसेल तर दोन दोन मिनटाला जर मोबाईल टिडिंग 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 वाजत असेल ना तर कुठलीच एक्झाम आपल्या हातामध्ये येणार नाहीये आणि मोटिवेट कधी राहतो माणूस कारण मी माझी स्वतःची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अभ्यास कन्सिस्टंटली अभ्यास करत असताना एखाद्या दिवशी जर मी अभ्यास नाही केला तर माझ्या मनामध्ये अशी खंत तयार व्हायची मनामध्ये काहीतरी गिल्ट तयार व्हायचं की अरे यार आज मी अभ्यास नाही केलेला आहे आय हॅव वेस्टेड माय टाइम आणि हे कधी होतं ज्यावेळी तुम्ही कन्सिस्टंटली रोजच्या रोज अभ्यास करत असता रोजच्या रोज तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करत असता सो so, ही जर सवय लावून घ्यायची असेल थोडस याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा मी नाही म्हणणार आहे की हे पूर्णपणे बंद करा अरे मी तर हे सजेस्ट करेल की ज्यावेळी तुम्ही जास्त बोर वॉच हो व्हिडिओज परंतु ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असता थोडस याला बाजूला ठेवा एकतर सायलंट वरती ठेवा किंवा शट डाऊन करून टाका ऑफ करून टाका त्याचा उपयोग हा होईल की तुम्ही ज्यावेळी एखादा कॉन्सेप्ट वाचताय कॉन्सेप्ट खूप छान पद्धतीनं समजतोय परंतु ज्यावेळी मोबाईल ट्रुंग करून वाचतो ना लगेच आपण मोबाईल घेतो हे नकोय व्हायला हो हे ज्या विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये मध्ये होत लेट मी टेल यू मोबाईल इज हायली डिस्टर्बिंग गॅजेट वाईल स्टडी तो जास्त नाहीये थोडस तरी याच्यापासून बाजूला राहा सो so, काय होणार आहे सगळ्यात महत्वाचं आपले जे मित्र आहेत त्या मित्रांना त्याचबरोबर आपल्या टीचर्सला यांच्याशी रोजच्या रोज, रोज तुम्ही डिस्कस रा, करत राहा जेणेकरून 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 कोणाचा काय अभ्यास कशा पद्धतीने चाललाय किंवा मा माझे जे डाऊट्स आहेत ते मी सॉल्व्ह केलेले आहेत सो so, बघा एक सायकोलॉजी असते ज्यावेळी आपण कोणासोबत तरी बोलतो आपली गोष्ट शेअर करतो त्या ठिकाणी आपलं मन हलकं होतं so, सो एखादा डाऊट असेल एखादा प्रॉब्लेम असेल मित्रासोबत डिस्कस करा किंवा तुमच्या ट्युटर सोबत डिस्कस करा ज्यावेळी तुमचं मन हलकं होतं तुम्ही ॲटोमॅटिक तेवढेच हलके होऊन अभ्यास करता तेवढेच मोटिवेटेड होऊन अभ्यास करता सो सो थोडस तुमच्या मित्रांना पण भेटा ट्युटर्स टीचर्सला भेटा तुमच्या तुमच्या हिरोजला भेटा तुमचे जे हिरोज आहेत ना हिरोज म्हणजे कोण बाहुबलीमधील नाहीये अरे जे टीचर्स आपल्याला टीच करतात तेच आपले हिरो असतात कारण आपण त्यांनाच आपल्या आयुष्याचे काही ना काहीतरी मोटिवेशन त्यांच्याबद्दल आपण ठेवतो आणि त्यांना बघूनच आपण मोठं होत असतो बरोबर सो so, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे ही सगळ्यात महत्वाचं अरे अभ्यास करतोय येस तर आपली बॉडी तितकीच हेल्दी असणं गरजेचं आहे जर बॉडी हेल्दी नसेल नसे तर सर मी अभ्यास ट्राय करू शकत आहे आणि चांगल्या चांगल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर क्वालिफाय करायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपली बॉडी तितकीच आपल्याला साथ देणं गरजेचं आहे तितकंच आपण ट्युन्ड असणं गरजेचं आहे तितकेच आपण फ्लुएंट असणं गरजेचं आहे तितकेच आपण हेल्दी असणं गरजेचं आहे आणि तितकेच आपण मोटिवेटेड असणं गरजेचं आहे जर आपण मोटिवेटेड नसाल तर डेफिनेटली 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 आपण व्यवस्थितरित्या अभ्यास आप नाही करू शकत आहे आणि जर तुम्हाला मोटिवेटेड राहायचं असेल थोडंसं हेल्दी राहायचं असेल आपल्या बॉडीला व्यवस्थित फंक्शनिंग करू द्यायचं आहे डेफिनेटली जास्तीत जास्त पाणी प्या बी हायड्रेटेड जर तुम्ही हायड्रेटेड नसाल तर विद्यार्थी मित्रांनो अभ्याससुद्धा तितक्याच पद्धतीमध्ये कमी होतो सो जास्तीत जास्त पाणी प्या जेणेकरून आपल्या शरीराला आप आपल्या शरीरामधील सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या व्यवस्थित होतील आणि आपली हे बॉडी जी आहे ते हेल्दी राहणार आहे सो जास्तीत जास्त पाणी प्या एकदम एक्झॅक्ट टाइमवरती जेवण करा बॉडी ट्युंड राहण्यासाठी थोडीशी एक्सरसाइज करा रात्री जेवण झाल्यानंतर थोडस वॉकिंगला जा खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जे विद्यार्थी हे करतात अरे त्यांची बॉडी तितकीच ट्यून्ड असतील ते खूप ग्लो असतात त्यांच्या फेसवरती खूप ग्लो असतो का अभ्यास करून मिळालेला हॅपीनेस आणि बॉडी हेल्दी ठेवलेल्याचा हॅपीनेस यामुळे आपले तेच आपल्या चेहऱ्यावरती दिसतं काय दिसतं ग्लो दिसतं सर आणि जर ग्लो ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या बी हायड्रेटेड असं नको व्हायला एक वेळेस की सर मी पाणी नाही पिलो म्हणून मला ताप आला मला हे झालं माझं डोकं दुखायला लागलं ला, म्हणजे किडनी स्टोन झाला हे झालं ते झालं नको आहे मला फक्त काय पाहिजे मला पाहिजे ते म्हणजे फक्त आणि फक्त झालेला अभ्यास अरे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर खूप इझिली क्रॅक करू शकता काही गोष्टींना आपलं लक्षात ठेवलं पाहिजे चला तर मग चला तर मग काय असलं पाहिजे आपण फ्रेश असलो पाहिजे खूप आळसवाणी वाटतंय सर आळस आहे खूप माझ्या मनामध्ये फ्रेश नाहीये मी अरे अभ्यास पण नाही येणार आहे डोक्यामध्ये कॉन्सेप्ट पण समजून नाही येणार आहे डोक्यामध्ये आपल्या कितीही वाचा ट्राय करून मला कॉमेंट मध्ये कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही फ्रेश नाही आहेत आणि सर मी अभ्यासाला बसलोय अरे नाही करू शकणार ते ज्यावेळी तुम्ही फ्रेश असता मूड तुमचा फ्रेश असतो ब्रेन तुमचं फ्रेश असतं एकदम क्लिअर कट फ्रेश असतं त्यावेळी तुम्ही कितीही वाचू शकता आणि कितीही त्याला व्यवस्थित अभ्यास करू शकता कारण कम्फर्टेबल क्लॉथ्स आणि आपला फ्रेशनेस तेवढाच आपल्याला अभ्यासामध्ये ट्यून करण्यासाठी किंवा अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या करण्यासाठी मदत करतात सो बी हिय बी फ्रेश अँड हायली कम्फर्टेबल हायली कम्फर्टेबल झोन असू द्यात जेणेकरून अभ्यास करायला बसल्यानंतर अभ्यास करायला मजा येईल अभ्यास करायला ज्याला मजा येते ना तो खूप काही करू शकतो आणखी मोटिवेट जर राहायचं असेल अल्वेज अभ्यासामध्ये जर बोर व्हायचं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी आपण अभ्यासाला बसतो असा टॉपिक घ्या जो टॉपिक तुम्हाला आवडतो जसं की एखाद्याला केमिस्ट्री आवडत असतो स्टार्ट विथ केमिस्ट्री एखाद्याला बायोलॉजी आवडत असतो स्टार्ट विथ बायोलॉजी एखाद्याला फिजिक्स आवडत असतो स्टार्ट विथ फिजिक्स एखाद्याला मैथमेटिक्स आवडत असतो स्टार्ट विथ मैथमेटिक्स ज्यावेळी आपला आवडता सब्जेक्ट आपण घेतो आणि थोडस अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब तयार होते आणि ती पॉझिटिव्ह वाईब तुम्हाला इतकं मोटिव्हेशन देऊन जाते की आणखी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कितीही डिफिकल्ट कॉन्सेप्ट असू द्या त्याला पण टॅकल करू शकतो सो यूज दिस ट्रिक जिथून पण तुम्ही अभ्यासाला बसताय जिथं पण अभ्यासाला बसताय स्टार्ट युअर प्रिपरेशन विथ इझी टॉपिक्स फर्स्ट स्टार्ट द टॉपिक्स स्टार्ट द सब्जेक्ट विच यू लाइक्स बरोबर यो चला ब्रेक डाउन यो वर्क इन स्मॉल पीसेस खूप महत्वाची गरज आहे खूप महत्वाचा टॉपिक आहे का अरे मी आज केमिस्ट्रीचं बुक घेतलेलं आहे आणि काय करतोय केमिस्ट्रीचं बुक माझ्या हातामध्ये आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर सकाळी उठल्यापासून मी रात्रीपर्यंत फक्त केमिस्ट्री 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 अभ्यास करतोय फक्त मॅथमॅटिक्स 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 अभ्यास करतोय फक्त फिजिक्स फक्त बायोलॉजी अरे ॲट द एंड ऑफ द डे आपण बोर होऊन जातो तो तुमचं जे वर्क आहे वर्क काय आहे तीन सब्जेक्ट या तीन सब्जेक्टचा अभ्यास करणं ब्रेक करा हा थोडासा केमिस्ट्रीचा थोडासा फिजिक्सचा थोडासा बायोलॉजीचा थोडासा मॅथमॅटिक्सचा वर्क थोडंसं ब्रेक करा आणि ब्रेक करून केलेलं वर्क ऑलवेज आपल्याला मोटिवेट ठेवतं आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं मोटिवेटेड राहत असाल तर डेफिनेटली अभ्यास तुमचा एका चांगल्या गतीनं आणि चांगल्या दिशेनं जाणार आहे आणि जर हा चांगल्या दिशेनं अभ्यास जाईल तर डेफिनेटली 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 तुम्ही ती एक्झाम खूप व्यवस्थित पद्धतीनं क्वालिफाय करू शकणार आहात चला नेक्स्ट वाव wow, वाव wow. जिथं तुम्ही बसता ना कोणती रूम आहे तुमच्या अभ्यास करण्याची ज्या रूम मध्ये तुम्ही अभ्यासाला बसता ती रूम तुम्ही ज्या टेबल वरती अभ्यासाला बसता तो टेबल तितकाच स्वच्छ आणि तितकाच व्यवस्थित असायला हवा असं नको व्हायला की रूम बघितले आळस आला सर मला माय रूम इज व्हेरी नॉन अरेंज्ड असं नको व्हायला जर तुम्ही रूममध्ये बसत असाल ना तर रूम क्लीन असल्यानंतर टेबल क्लीन असल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब क्रिएट होते आपल्या मनामध्ये सो ती जर पॉझिटिव्ह वाईब तुम्हाला जर क्रिएट करायची असेल अभ्यासामध्ये तर रूम क्लीन ठेवा त्याचबरोबर तुमचा टेबल सुद्धा नीटनेटका असायला हवा आणि ती जर वाईब क्रिएट करायची असेल तर सर्वप्रथम रूममध्ये एंटर केल्या गेल्या के आधी रूम स्वच्छ करा तुमचा टेबल क्लीन करा ज्याचा अभ्यास करायचा तेच फक्त तुमच्या समोर घ्या दुसरं थोडंसं बाजूला ठेवून द्या असं नको व्हायला की सर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी सगळ्याचे चार चार पुस्तकं माझ्या समोर आहेत आणि हे चार चार पुस्तकं बघितल्यानंतर मला समजतच नाहीये की कोणता सब्जेक्ट मी घ्यायला पाहिजे अरे पहिल्यांदाच सांगितलं ना की जो सब्जेक्ट तुम्हाला आवडतो त्या सब्जेक्ट पासून स्टार्ट करा हो खूप महत्वाचा पॉइंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो वर्कस्पेस आहे जिथे अभ्यास करता तो खूप क्लीन आणि नीट असला पाहिजे बघा सकाळी उठल्यापासून रात्री दिवस मावळेपर्यंत किंवा झोपेपर्यंत फक्त अभ्यास करत राहाल आपण कम्प्युटर नाही आहेत कंप्युटर सुद्धा कंटाळतो बरोबर आपलं ब्रेन तर डेफिनेटली कंटाळतो दोन तास झाला तीन तास झाला चार तास झाला थोडासा ब्रेक घ्या थोडस स्वतःला फ्रेश करण्यासाठी आपल्या डोक्या बघा आपलं जे ब्रेन आहे सतत जर चालत राहिलं तर गरम होईल अरे एखादी बाईक आहे चारशे किलोमीटर सतत चालत राहिली गरम होते ना सेम पद्धतीनं आपलं ब्रेन जे आहे ती ब्रेन सुद्धा एक मशीनरी आहे त्या मशिनरीला सतत कूल करत रहा सतत त्या मशिनरीला थोडासा ब्रेक देत रहा ब्रेक दिल्यानंतर कूल होऊ द्या एकदा का कूल झाली फ्रेश झाली की नंतर रिपीट तुम्ही त्याच्यावरती बर्डन द्यायला स्टार्ट करा बर्डन नाहीच आहे अभ्यास हा एन्जॉय असतो परंतु आपण म्हणतो त्याला थोडस वेगळ्या पद्धतीनं सो so, सो so, आधूनमधून थोडस ब्रेक देत चला अभ्यास करताना जेणेकरून जेणेकरून काय होणार आहे यू विल बी व्हेरी ट्यू आणि व्यवस्थितरित्या मोटिवेटेड अभ्यास तुमचा होणार आहे चला नेक्स्ट जो आहे ओ ओ तुम्ही म्हटलात सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल सायलंट ठेवा स्विच ऑफ करा अरे ते सांगता सांगता हेही मी सांगायला विसरणार नाहीये काय ते म्हणजे अधूनमधून बघा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे गाणे ऐकणे आय लाईक इट like सो so, मी जर अभ्यास करत असताना कंटाळलो तर चुप्प बसण्यापेक्षा सॉंग्स ते जास्त फ्रेश करतात लवकर फ्रेश करतात ते माझ्यासोबत आहे बरोबर तो मी काय सांगतोय लिजन सॉंग्स परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधून जर आनंद मिळत असेल तर ती गोष्ट पहिल्यांदा करा ज्या गोष्टीमधून तुम्ही लवकर फ्रेश होता लवकर तुम्ही आणखी तेवढ्याच एनर्जेटिक बनता सो ती गोष्ट करा ज्या गोष्टीमधून तुम्हाला आनंद मिळणार आहे असं नाहीये की तुमचे सर आले स्टार्ट केलं आणि फक्त अभ्यास 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 अभ्यास, अभ्यास करायला सांगितला असं नाही आहे रे सो चला तर मग हम्म आणि दिवसाची जी सुरुवात आहे ती दिवसाची सुरुवात तुमच्या लाँग टर्म असणाऱ्या गोलला रिमाइंड करून करा म्हणजेच अरे सर मला आय आय टीमध्ये जायचं आहे मला आय आय एममध्ये जायचं आहे मला नीट क्वालिफाय व्हायचं आहे मला एम एच टी सीई टी क्वालिफाय करायची मला नाइन्टी नाईन पर्सेंट बोर्डमध्ये मार्क्स घ्यायचे आहेत ज्यावेळी तुम्ही उठल्या उठल्या सकाळी हे तुम्ही रिमेंबर करता त्याच वेळी तुम्ही अभ्यासाला बसता कारण एखादी गोष्ट जर आपल्याला करायची हे माहित आहे तर मग उशीर का लगेच स्टार्ट करू उद्याचा अभ्यास आजच करू बरोबर सो दिवसाची सुरुवात स्टार्ट करा कुठून तुमच्या गोलला रिमाइंड करून खूप महत्वाची आहे कारण जर तुम्ही गोल रिमाइंड करत नसाल तर मग आळस येतो म्हणून सर 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 आज मी खूप कंटाळलेलो आहे उद्या अभ्यास करतो अरे पण तुमच्या समोर जर गोल असेल रोजच्या रोज सकाळी तर डेफिनेटली तुम्ही अभ्यासावरती बसताय अभ्यासाला स्टार्ट करताय तो रिमाइंड द गोल यस यस एनर्जी आली मोटिवेटेड झालात यस आहात ना मोटिवेटेड आहात ना एकलव्य महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जे वन शॉर्ट लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स एम एच टी सीईटी असेल किंवा बोर्ड एक्झामिनेशन असेल या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये फक्त तुम्हाला हेल्पच नाही करणार आहे तर डेफिनेटली नाईन्टी नाईन पर्सेंटाईल घेण्यामध्ये मदत करणार आहे सो so, विसरू नका प्रत्येकाने प्रत्येक वन शॉट बघायला चला तर मग थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग सिन स्टार्ट टू येन थँक्यू व्हेरी मच तुमच्या केमिस्ट्री टीचर सायनिंग ऑफ बबाय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण येतोय एका नव्या कोऱ्या विषयाबद्दल डिस्कशन करण्यासाठी आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारा प्रश्न तुम्ही कमेंट करायला विसरू नका त्या प्रश्नावरती मी व्हिडिओ बनवणार आहे सो so, विसरू नका चला तर मग बाय